भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या वतीने महिला आणि युवक स्वयंसेवक काश्मीरमधील 1208 सैनिकांकरता व 192 नागरिकांकरता दिवाळी फराळ प्रत्यक्ष घेऊन जाणार आहेत. या फराळाच्या पूजनाचा कार्यक्रम पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कर्नल महादेव गुगे, सामाजिक कार्यकर्ते गौरव त्रिपाठी, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, आयोजिका प्रियंका शेंडगे शिंदे, हेमा शिंदे, हेमा तुंगुतकर, आरती पाटसकर, हेमलता आहिरे, सौ थळपती व मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सर्जिकल स्ट्राईक जेव्हा झाला तेव्हा अनेकांनी भारतीय सेनेचे कौतुक केले, परंतु त्याबरोबरच अनेकांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल प्रश्न देखील उभे केले. काहींनी हा फार्स आहे असे देखील म्हटले. भारतीय सेना ही कोणत्याही पक्षाची सेना नसून भारतीय नागरिकांची सेना आहे. भारतीय सेनेला दिलेले कोणतेही मिशन सेना 100% यशस्वी करेल असा विश्वास लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी यावेळी व्यक्त केला. रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, भारतीय सैनिक सीमेवर आपल्या रक्षणासाठी लढत आहेत, परंतु अंतर्गत भारताच्या एकात्मतेला जी आव्हाने आहेत ती आपल्यालाच पेलायची आहेत. जाती, धर्म, उपासना पद्धती याच्या पलीकडे जाऊन एकात्म भारत आपल्याला घडवायचा आहे. भारतीय सैनिकांचा जो त्याग आहे त्याच्याप्रती आपण सर्वांनी कृतज्ञ राहायला हवे असंही ते म्हणाले. भारतीय सैन्य दलातील जवान हे साहस व त्यागाने देशांच्या सीमांचे संरक्षण करतात. आपल्या परिवारापासून दूर राहून ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ते अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या या अपार देशकार्याला सलाम म्हणून आणि भारतीय नागरिक त्यांच्यासोबत आहेत या भावनेतून त्यांच्यासोबत आपले सण उत्सव साजरे करावे या उद्देशाने काश्मीरमध्ये पुण्यातून 25 युवा स्वयंसेवक जाणार असल्याचं कार्यक्रमाचे आयोजक प्रियंका शेंडगे शिंदे यांनी सांगितलंय. जे पूजन आहे फराळाचं, एक मला वाटतं प्रतिकात्मक, सैन्याला सैनिक जेव्हा सीमेवर असतो तेव्हा त्याला कौतुकाची मायेची थाप आपल्या देशवासियांकडून मिळाली तर त्याला ती सगळ्यात मोठी गोष्ट वाटते. जेव्हा काश्मीर, ग्लेशियर किंवा ईशान्य भारतात सैनिक सीमेवर असतो तो आपल्या कुटुंबापासून दूर असतो. दसरा, दिवाळी, होळी असे त्याला जेव्हा ऑपरेशन रोलमध्ये असतो कधीच असे त्याला जे आपले फेस्टिवल्स आहेत ते त्याचा उत्साह घ्यायला वेळ मिळते. आणि त्यामुळे असे जे कार्यक्रम आहेत किंवा घरचा फराळ मिळाला तर मी इमॅजिन करू शकतो की त्याला किती आनंद होईल, सैनिकाला किती आनंद होईल. तो आपल्या घरचे विचार कर, बसलं घरी माझ्या घरी पण असंच आहे आणि त्यांनी हे माझ्या बहिणींनी मला पाठवलेलं हे त्याच्यामुळे तो त्याचे कमीत कमी 8-10 दिवस तरी आनंदाचे जातील. मला आठवतं की आता जसं सांगितलं जेव्हा मी 2016 एक 3 माझ्याकडे सर्जिकल स्ट्राईकचे फॉर्म होते तर जेव्हा 29 सप्टेंबरला जेव्हा TV आलं आणि आपल्या देशातल्या सिटिझननी एवढं एक कौतुक केलं, एवढी शाबासी दिली भारतीय सैन्याला, ते खरोखरच छान वाटलं. म्हणजे मन आनंदानं भरून आलं आणि वाटलं की ठीक आहे आपण जे काम केलंय पदक किंवा काही याच्यापेक्षा जो आपल्या नागरिकांनी दिलेला जो आपल्या पाठीवरची कौतुकाची था ही सगळ्यात मोठं पदक असं मला वाटतं. तेव्हा असं सांगायचं थोडंसं तेव्हा असे काही अपवाद पण त्याला मिळाले की तेव्हा काही जणांनी हे पण म्हटलं की फर्जिकल आहे, सर्जिकल स्ट्राईक फार्स आहे वगैरे. एक अरविंद केजरीवाल होते ते म्हणणारे, दुसरे मुंबईचे संजय निरुपम होते. पण तेव्हा त्यांना 2 वर्षानंतर त्यांना जे जेव्हा दाखवलं आम्ही काय केलंय तेव्हा त्यांना आपोआप म्हणून तेवढीच एकच विनंती तेव्हा पण केली आता पण सगळ्यांनाच करत आहे की भारतीय सेना तुमची सेना आहे, नागरिकांची सेना आहे, कोणत्या एका पार्टीची सेना नाही. आणि या भारतीय सेनेचा तुम्हाला अभिमान आहे आणि असाच अभिमान असायला पाहिजे. आणि मी निक्षून सांगतो आपल्या देशवासियांनी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट थ्रू जे काही काम भारतीय सेनेला दिलं जाईल ते छाती ठेवून मी सांगू शकतो की 100% यशस्वी होतो. मला प्रियंका ताईंचा फोन आला, त्या म्हणाले की एक छोटासा कार्यक्रम आहे सर, आम्ही काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये जाऊन 1208 जवान आणि उर्वरित नागरिक अशा 1400 जणांना
आम्ही दिवाळी फराळ देणार आहोत. आणि आजचा योग बघा नवरात्रीचा दुर्गेचा आहे. सरस्वती दुर्गा महालक्ष्मी असे तिन्ही स्वरूपामध्ये तिथे शिवशक्तीला जाऊन भेटणार आहे, तिथे नमन करणार आहे, अभिवादन करणार आहे. केवढा मोठा योग आहे पुणेकरांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा आहे. लाल चौकाचं खूप एक महत्व आहे आपल्या देशामध्ये. 5 वर्षापूर्वी मी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून तिथे आम्हाला काही जणांना जायचं भाग्य मिळालं आणि तिथल्या सद्भावना स्कूलमध्ये जाऊन आम्ही MES च्या वतीनं शिक्षकांनी मुलांनी जी काही साधनं केली होती तर त्या सद्भावना शाळेमध्ये आम्ही गेलो होतो. तिथे श्रीनगरचे जे आर्मी हेडक्वार्टर आहे तर तिथल्या प्रमुख मंडळींची भेट झाल्यानंतर आम्ही पण लाल चौकातून एक फेरी मारली आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यावेळी आम्ही केवळ आपले जवान आपल्या प्राणाची बाजी लावून तिथे उभे आहेत म्हणून आम्हाला तिथे जाता आलं. मागच्या 20-25 वर्षामध्ये 90-80-90च्या दशकांपासून जनरल डिंबोरकरजींसारखे आणि कर्नल घुगेजींसारखे मंडळी तिथे आहेत, आपले जवान तिथे आहेत आणि म्हणून आपला भारत अखंड आहे. आणि म्हणून ह्या फराळाच्या निमित्तानं एक मनातली खोलवर असणारी कृतज्ञता आणि अभिवादनाची भावना आपण या छोट्या प्रतिकात्मक कार्यक्रमातून करतो आहोत तर आपली युवा शक्ती ही तिथे प्रत्यक्ष करणार आहे. नमस्कार, आम्ही 25 युवा स्वयंसेवक येत्या दसऱ्याला विजयादशमीचा शस्त्रपूजनाचा कार्यक्रम हा आपण काश्मीरी सैनिकांबरोबर करणार आहोत, काश्मीरच्या सैनिकांबरोबर करणार आहोत. याच्यामध्ये 25 युवा स्वयंसेवक असणार आहेत. आम्ही त्यांच्यासाठी पुण्यातून 500 किलोचा फराळ घेऊन चाललो. जसं आम्ही राख्या पाठवल्या होत्या त्यांना आणि प्रत्यक्षात काही आमच्या 2 भगिनी गेल्या होत्या ज्यांनी तिथे जाऊन राख्या बांधल्या. आणि तसंच आम्ही दरवर्षी जसं मोदीजी दिवाळी साजरी करतात सैनिकांबरोबर त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही यावर्षी दसरा त्यांच्याबरोबर साजरा करणार आहोत. आणि 500 किलोचा जो फराळ जो आपल्याला दिसतो इथे तो फराळ त्यांच्यामध्ये वाटणार आहोत. त्याचबरोबर तिथे आम्ही प्रयत्न करणार आहोत की लाल चौकात जाऊन प्रत्यक्षात तिथल्या नागरिकांनासुद्धा आपली संस्कृती कळावी समजावी या दृष्टीने आपण तिथे लाल चौकातसुद्धा या फराळाचं वाटप करणार आहोत. यावर्षी काश्मीरचा भाग आम्ही निवडला आहे पण येत्या काही वर्षात पुढच्या वर्षी कदाचित सियाचीन सीमेवर जाऊ असं यावर्षी निवडला कारण की यावर्षी आम्हाला तिकडनं निमंत्रणही आलं आणि तो 370 हटल्यानंतरचा जो एक हॅपी काश्मीर जो मोदीजींना दाखवायचा आहे तो प्रत्यक्षात जाऊन आम्हीसुद्धा अनुभवणार आहोत आणि तो तिथे जाऊन सेलिब्रेटसुद्धा करणार. तिथला हॅपी काश्मीर एक बघायची संधी आम्हाला मिळेल 370 नंतर आणि आपल्यातलं सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी हा एक उद्देशही आहे.